बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या जर का खरोखर एकनिष्ठ जर का कार्यकर्ता असतात ना, तर आज तुम्ही या गद्दारांच्या पाठीमागे गेला नसतात. तुम्ही ज्यांना पितृतुल्य म्हणता ना, ते सुद्धा एकेकाळी काँग्रेस पक्षामधूनच शिवसेनेमध्ये आलेले आहेत. आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केल्यापासून सर्वत्र शिंदे गटामध्ये जल्लोष, तर ठाकरे गटामध्ये नाराजी व निषेध दिसून येत आहे. आणि याच पार्श्वभूमीवर महाडच्या माजी नगराध्यक्षा व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सौ स्नेहल जगताप यांनी आपल्या वक्तव्यात शिंदे गटाच्या आमदारांच्या कपाळावरील गद्दारीचा शिक्का कधीही पुसला जाणार नाही असे सांगितल्यानंतर शिवसेना शिंदे गट महिला आघाडीच्या प्रमुख नेत्या सौ सपना मालुसरे व सौ विद्या देसाई यांनी आक्रमकपणे स्नेहल जगताप यांच्यावर कडाडून टीका केली होती. परंतु सध्या हा वार पलटवार इथेच थांबताना दिसत नसून या दोन्ही गटाच्या महिला आघाडींमध्ये आता चांगली जुंपली असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. आता ठाकरे गटाच्या महिला आघाडीने देखील सौ सपना माळुसरे व सौ विद्या देसाई यांना जोरदार प्रत्युत्तर देत पलटवार केला आहे. स्नेहल दीदी, या अशा चुकून माकून आमच्या शिवसेनेत आलेल्या नाहीयेत. जेव्हा तुम्ही गद्दारी करून सोडून गेलात, आमच्या पक्षप्रमुख उद्धव साहेबांना एकटं टाकलं, त्याच वेळेला स्नेहल दीदी यांचा जाहीर प्रवेश घेऊन काँग्रेस पक्षातून त्या आमच्या शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या झाल्या. आणि आज ना उद्या त्या आमदार निश्चितच असणार आहे, हे मी ठाम सांगते. सपनाताई, तुम्हाला मी एक सांगू इच्छिते की तुम्ही एक पंचायत समिती सदस्य होतात आणि एक सुशिक्षित पंचायत समिती सदस्य म्हणून तुमची समाजामध्ये तुमची ओळख होती. परंतु काल जर का तुमचं वक्तव्य पाहिलं की तुम्ही म्हणताय स्नेहल दीदींना की तुम्हाला शिवसेनेचा श माहिती आहे का? अहो, तुम्ही श बोललं पाहिजे तर शी कुठे म्हणताय तुम्ही? आज खरोखर जर का तुम्ही एकनिष्ठ कार्यकर्ता असतात ना शिवसेनेच्या, बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या जर का खरोखर एकनिष्ठ जर का कार्यकर्ता असतात ना, तर आज तुम्ही या गद्दारांच्या पाठीमागे गेला नसतात. तुम्ही खरोखर बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेच्या मागे राहिला असतात. आज स्नेहल दीदी आमच्या शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केलाय, पक्षप्रमुखांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा प्रवेश झालेला आहे. आणि त्यांनी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेला त्यांचे हात बळकट करण्यासाठी त्यांनी प्रवेश केलेला आहे. आणि स्नेहल दीदी एक सुशिक्षित सुसंस्कृत व्यक्तिमत्व आहे की त्या खरोखरच आमदार होण्यासाठी पात्र आहेत. आणि आज ही महाड, पोलादपूर आणि माणगाव विधानसभेमधील सर्व महिला आघाडी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहून त्यांना एक महिला, महाड विधानसभेची पहिली महिला म्हणून त्यांना आमदार, त्यांना त्यांच्या पाठीशी उभी राहून त्यांना आमदार करून आणणार आहे. सपनाताई, तुम्ही स्वतःला खूप सुसंस्कृत समजता, तर तुम्ही सुद्धा थोडासा अभ्यास थोडासा करा, इतिहास पहा. तुम्ही ज्यांना पितृतुल्य म्हणता ना, ते सुद्धा एकेकाळी काँग्रेस पक्षामधूनच शिवसेनेमध्ये आलेले आहेत आणि तीन वेळा ह्या सर्वसामान्य जनतेच्या मतावरती आमदार झालेले आहेत. त्याच्यामुळे गद्दार, एकनिष्ठता ही तुम्ही स्नेहल दीदींना शिकवू नका. त्यांच्या रक्तामध्ये एकनिष्ठता किंवा आज त्या पक्षामध्ये आल्या तर त्या पक्षासाठी काय एकनिष्ठतेने काम करायचं हे त्यांना सर्व पद्धतीने माहिती आहे. त्याच्यामुळे तुम्ही पण सुद्धा बोलताना थोडंफार भान ठेवून, एका महिलेविषयी बोलताना भान ठेवा आणि तुमचं वक्तव्य ठेवा. मालकाप्रती इमान बाळगलं नाही तर भाकरी मिळायची बंद होईल म्हणून विरोध केला पाहिजे. म्हणून विरोधासाठी विरोध करणाऱ्या महिला पदाधिकाऱ्यांनी आपल्या अकलेचे तारे काल तोडलेले आहेत. शहर प्रमुख विद्या देसाई यांनी स्नेहल दीदींना संधी साधू असं म्हटलेलं आहे. तर संधी साधू कोण आहे हे तुमच्याकडे बघितल्यानंतरच कळतं. एका निष्ठावंत शिवसैनिकांच्या तुम्ही मुलगी आहात. अण्णा वडके यांची महाडचा ढाण्या वाघ अशी ओळख होती, ती ओळख पुसण्याचं काम कुठेतरी तुम्ही आज करत आहात. जर का आज अण्णा जिवंत असते तर त्यांनी नक्कीच आज आमचे नेतृत्व केले असते, हे मी ठामपणे सांगेन. आणि राहता राहिला प्रश्न की कोणाच्या गाडीच्या काचा खाली आहेत का वर आहेत हे पाहण्यापेक्षा तुमच्या महिला आघाडीमध्ये किती महिला तुमच्यावर नाराज आहेत हे आधी तपासून पहा. आणि संस्काराची भाषा तुमच्यासारख्या महिलांनी तर करूच नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या महिला छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये महाराजांना हार घालण्यासाठी गेलेल्या असताना त्यांना त्या हार घालू न देण्यासाठी तिथे तुम्ही उभ्या राहिलेल्या होत्यात. आम्हाला हार न घालण्यासाठी तुम्ही तिथे बंदी केली, आम्हाला मज्जाव केलात. तुमचे संस्कार त्याच्यातूनच दिसले. आज संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असलेल्या शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांना हार घालण्यापासून तुम्ही आम्हाला रोखलत, तिथेच तुमचे संस्कार काय आहेत ते समजले. त्यामुळे संस्काराची भाषा तुमच्यासारख्या महिलांनी कधीच करू नये. आणि स्नेहल दीदींच्या पाठीशी म्हणाल तर आम्ही, आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
महाड शहर पोलादपूर माणगावच्या महिला सक्षमपणे खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभ्या आहेत आणि तुमच्या उत्तराला प्रतिउत्तर देण्यासाठी आम्ही नेहमीच तयार असू. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.